ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मंगळवेढा तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय कैलासवासी भारतनाना भालके साहेब यांना श्रद्धांजली च्या निमित्तानं शोकसभेचं आयोजन सर्वपक्षीय लोकांकडून करण्यात येते. आदरणीय नानांबद्दल बोलत असताना खूप प्रसंग आज इथं बऱ्याच जणांनी व्यक्त केले. नानांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला या निमित्तानं कळले. खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघाचं 3 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं ह्याचा निश्चितपणाने सार्थ अभिमान माझ्यासारख्या तरुण सहकारी कार्यकर्त्याला आहे. कारण 3 महिन्यापूर्वीच आदरणीय सुधाकर आजोबांचं निधन झालं. परंतु आजोबांच्या जाण्यानंतर आदरणीय भारतनानांचं जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं पंढरपूरकरांना खूप मोठं नुकसान आहे. खूप मोठी पोकळी आदरणीय राजाबापूंच्या आदरणीय नानांच्या आणि आजोबांच्या निमित्ताने आपल्याला नक्कीच इथून पुढच्या सार्वजनिक जीवनामध्ये जाणवणार आहे. नानांचं वैशिष्ट्य सांगत असताना रोडवरचा सामान्य माणूस कष्टकरी पीडित याच्यासाठी जिथं हाक देईल त्या ठिकाणी उभं राहायची भूमिका आदरणीय नानांनी त्यांच्या गेल्या काही वर्षामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये घेतली. तब्येत बरे नसताना सुद्धा विठ्ठल कारखान्यासाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी कारखाना पुन्हा एकदा चांगल्या क्षमतेनं सुरू व्हायला पाहिजे यासाठी बरं नसताना सुद्धा पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जाऊन शासनाच्या माध्यमातून कारखान्याला जी काही मदत गेल्या काही दिवसामध्ये आदरणीय नानांच्या अथक प्रयत्नातून मिळाली आहे आणि त्या माध्यमातून आज कारखाना सुरू होतो आहे. नक्कीच मी विठ्ठल परिवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आदरणीय माझे सहकारी भगीरथ दादांना त्यांच्यावर जबाबदारी आहे. येणाऱ्या काळामध्ये जो आणलेला शासनाचं कर्ज आहे त्या माध्यमातून कारखाना सुस्थितीत येऊन इथला सभासद हा खऱ्या अर्थाने पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याच्या दिशेनं विठ्ठल परिवाराची वाटचाल व्हावी आणि ती जबाबदारी भगीरथ दादा सार्थपणे पार पाडतील अशा प्रकारचा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. नानांची पोकळी खरं भरून न येणार आहे त्यामुळे मी व्यक्तिगत माझ्या वतीनं परिचारक कुटुंबियाच्या वतीनं माझ्या खर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय नानांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर.